ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं स्वागत. आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार. शेफ तुषार सुगरणच्या किचन मध्ये तुमचं स्वागत. हाय योगिनी. सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार. शेफ, आत्ताच नीतताईंनी इमरती हा गोडाचा पदार्थ दाखवला, सो आता तुमच्याकडनं आम्हाला काय पाहायला मिळणार? गोड की तिखट, कोणता पदार्थ? गोडही नाही तिखटही नाही, पण चकली दिवाळी म्हटलं की आपण खातो. चकली आलीच. आज बटर चकली मी करून दाखवणार आहे. आणि आपण दिवाळी फराळ स्पेशल रेसिपीज मध्ये आपण ज्या अवघड अवघड वाटतात रेसिपी त्या सोप्या करून दाखवण्याचा चंग बांधलेलाच आहे. सो आपण ही बटर चकली करायला सुरुवात करूया. चला मैत्रिणींनो, बटर चकलीसाठी आम्ही तयारी करून घेतो, तुम्ही लिहून घ्या साहित्य. साहित्य: कुटलेले जिरे 1 चमचा, हिरव्या मिरचीची भरड 1 चमचा, तांदळाचे पीठ 1 चमचा, बटर आणि मीठ. तुम्ही साहित्य लिहून घेतलं असेल. आता आपण पाहणार आहोत बटर चकली कशी करायची ते. शेफ तुषार, सॉस पॅनने मला पाणी दे. एक मोठी वाटी आपण जर तांदळाचं पीठ घेतलं असेल तर साधारण 1 वाटी आपण पाणी मिक्स करायचं आहे. ओके, ठीक आहे. सो सॉस पॅनमध्ये 1 वाटी साधारण मी पाणी घेणार आहे. पहिल्यांदा आपण नॉर्मली उकड जशी करून घेतो तशीच आपल्याला करून घ्यायची आहे. बर, ओके. थोडस पाणी तापलं पाहिजे, तोपर्यंत आपण जिरं जे आहे ते 1 मोठा चमचा जिरं घ्यायच्यामध्ये. ते फक्त मी थोडस कुटून घेणार आहे. बस 1 चमचा जिरं ते फक्त आपल्याला कुटून घ्यायचंय. जिरं कुटल्याने त्याचा स्वाद जो आहे ना तो आणखीन त्याच्यामध्ये छान उतरतो. ठीक आहे. सो आपण 1 मोठा चमचा जेवढं जिरं घेतलेलं आहे ते सगळं आपण पहिल्यांदा पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. छान त्याला एक जिऱ्याचा स्वाद येतो. नॉर्मल मिरची जी असते ती फक्त आपण त्याची भरड करून घेतलेली आहे. एक साधारण 1 छोटा चमचा मिरचीची भरड. ओके, म्हणजे थोडस स्पायसी होण्यासाठी आपण मिक्स करणार आहोत. थोडा गॅस कमी करूया आणि आता त्याच्यामध्ये मेन बटर मिक्स करायचं आपल्याला. ओके, जिऱ्याचा मस्त अरोमा आलाय. आपण 1.5 मोठा चमचा आपण बटर घेतलेला आहे. ओके, बटरच्या ऐवजी आपण आणखीन समजा लोणी वापरू शकतो का? हो, नक्कीच वापरू शकतो. छान हे उकळलं पाहिजे, त्याला एक उकळी आली पाहिजे. तोपर्यंत आपण एक मिक्सिंग बाउल घेऊया. 1 मोठी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. बर, थोडस मीठ चवीनुसार. आपण ह्याच्यात मीठ घातलेलं नाहीये. पण छान उकळलेलं आहे. गॅस बंद करूया आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला थोडं थोडं ह्याच्यात मिक्स करून ते छान मळून घ्यायचं आहे. वाफेसोबत सुगंधही का छान वाटतोय. फक्त थोडस पहिले चमच्याने मिक्स करतोय आणि मग आपण हाताने मिक्स करूया. फक्त हे तुझ्या इथे ठेवतो, लागलं तर मला ह्याच्यातलं थोडस मिश्रण. हो, पण किती मस्त ना, बाहेर आपण बटर चकली खातो ती ते कसं तेल तूप वापरतात काही सांगता येत नाही, पण इथे आपण घरच्या घरी हे मस्त करू शकतो. पौष्टिक खाऊ घालणं हे तर खरं आपलं कर्तव्य आहे. अगदीच अगदीच. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा बटर घाल. 1 छोटा चमचा बटर. बघ एवढं. हो, बस
नाही पण नॉर्मली माहिती का तेल किंवा तूप टाकतो आणि मग पुन्हा एकदा मळून घेतो म्हणजे पुन्हा एकदा ते बटर छान त्याला लागेल. खूप घट्ट करायचं नाही आहे हे मिश्रण आणि खूप पातळही करायचं नाही आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला मिश्रण सेट करायला ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनिटांनी मग आपण चकली करायची. ओके, 5 मिनिटं हे मिश्रण आपण सेट करून ठेवतोय. इथे आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. सुग्रण करते संसार सुखाचा, सुग्रण करते संसार सुखाचा. आपण 5 मिनिटं मिश्रण सेट होण्यासाठी थांबलो होतो. मिश्रण आता व्यवस्थित सेट झालेलं आहे. एकीकडे आपण तेलही तापवत ठेवलेले आहे. आता आपण मस्त चकल्या वळून घेणार आहोत आणि त्या गरमागरम तेलात सोडणार आहोत. एम आय राईट? परफेक्ट. चकलीचं पात्र, थोडंसं फक्त त्याला तेलाचा हात चिकटू नये ह्याच्या करता. लहानपणीची मला आठवण आली. मी ना अशीच नेहमी आई चकल्या करायला घ्यायची ना, मी हे मागायचे आईकडे, आई मला करून बघायचं, मला करून बघायचं आणि मग आकार मोडून ठेवायची. खूप मजा असते पण ती एक. मग आई म्हणायची, अगं तू मदत करायला येतेस का, काम वाढवायला येतेस. एका झटक्यात सगळ्या बाउल बाजूला ठेवून देऊया. तेल थोडस आणि योगिनी, आपण रेग्युलर दिवाळीला नॉर्मल चकल्या ज्या खातो, आज बटर चकली करताना आपण तुकडा बटर चकली करणार आहोत आणि डायरेक्टली तेलामध्ये आपण फ्राय करायचं. पटापट होणार आणि एकदम आणि लालसर रंगावरती आपल्याला फक्त त्या तळून घ्यायच्या. टी टाइम स्नॅक म्हणून पण आपल्याला चकली ही खाता येऊ शकते. ऑल टाइम फेवरेट. हो, चकली हा असा पदार्थ आहे ना, कितीही खा मज्जाच येते ती खायला. खरंच छान लालसर रंगावरती आपण तळून घेतलेले आहेत. आता आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊ. मी म्हटलं की पटापट आपल्याला करता येतात, फास्ट आहेत आणि टी टाइम स्नॅक म्हणून पण आपण खाऊ शकतो. येस, आणि दिवाळीला स्पेशली भाजणीच्या चकल्या तर आपण खातोच पण बटर चकली घरच्या घरी आपल्याला खायला खूप मजा येते. आम्ही आणखीन बटर चकली करून घेतोय. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: कुटलेले जिरे 1 चमचा, हिरव्या मिरचीची भरड 1 चमचा, तांदळाचे पीठ 1 चमचा, बटर आणि मीठ. कृती: प्रथम एका सॉसपॅनमध्ये पाणी गरम करून त्यात कुटलेले जिरे, हिरव्या मिरचीची भरड आणि बटर घालून एकजीव करून घ्या. आता एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ, मीठ आणि तयार मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून मळून घ्या व 5 मिनिट सेट करायला ठेवून द्या. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून तयार मिश्रणाच्या चकली पात्राच्या सहाय्याने चकल्या तयार करून तळून घ्या. अशा प्रकारे बटर चकली तयार. बटर चकली नाही, तुकडा बटर चकली तयार आहे आणि आता मी मस्त पैकी टेस्ट करून बघणार आहे. कुरकुरीत, क्रिस्पी झाली आहे मस्त. अशी झाली आहे ना
एक बार खाओगे खाते ही रह जाओगे ऍक्च्युअली. म्हणून म्हटलं की नुसतं दिवाळी नाही तर आपल्याला टी टाइम स्नॅक्स पण आपण कधी घरी करू शकतो. आणि मुलांना टिफिन मध्ये जर आपल्याला बाहेरनं काही जंक फूड आणून द्यायचं नसेल तर नक्कीच असे पदार्थ आपण फास्ट घरी करू शकतो. इव्हन तुम्ही प्रवासाला जात असाल तर आरामात हे चकलीचं एक पॅकेट घेऊन जाऊ शकता. आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे ते पौष्टिक आहे. क्या बात है, मस्त मस्त अशी कुरकुरीत आजची रेसिपी तुम्ही आम्हाला दाखवलेली आहे. थँक्यू सो मच शेफ तुषार. थँक्यू योगी. काय मग मंडळी, ही कुरकुरीत बटर चकली तुम्हाला कशी वाटली? आवडली ना? येस, मग करून बघणार ना? नक्की करून बघा. यम्मी झाली. पत्ता लिहून घ्या. सुग्रण साम टीव्ही, सकाळ भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला तर मग आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात सुग्रणच्या पुढच्या भागात. तुम्ही पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. नमस्कार.